या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। मौजे गांधीनगर वळीवडे तालुका करवीर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून 2019 साली पोलंडवासियांच्या स्मरणात भव्य दिव्य वस्तू संग्रहालयाची उभारणी करण्यासाठी भूमिपूजनाचे नियोजन अगदी राजेशाही पद्धतीने करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला राज्यभराचे खासदार श्रीमंत श्री छत्रपती संभाजीराजे तसेच राज्यस्तरावरील नामांकित मंडळी आणि कोल्हापूर जिल्ह्याचे संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकारी पदाधिकारी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पोलंडचे राजे आणि तेथील मंत्रिमंडळ सदस्य हे देखील यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्याही मोठ्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला होता। त्यावेळेस पोलंडवासी गांधीनगर वळीवडे वस्तू संग्रहालय या नावाचा स्तंभ उभा करून कामाची सुरुवात करण्यात आली। यावेळेस कार्यक्रमाचा शुभारंभ आणि भूमिपूजन राज्यशाही थाटात करण्यात आलं। तसेच त्यानंतर एक वर्षभरातच म्हणजे 2020 या पोलंडवासी वस्तू संग्रहालयाची उभारणी एखाद्या भल्या मोठ्या राजवाड्याला लाजवणाऱ्या अशा पद्धतीनं कलाकृतीचा वापर करून या वस्तू संग्रहालयाची उभारणी करण्यात आली। 2020 वस्तू संग्रहालयाचे संपूर्ण काम पूर्ण करण्यात आलं, परंतु काम पूर्ण झालं असलं तरी हे वस्तू संग्रहालय अबंदिस्त स्वरूपाचे असल्यामुळे तिथे वारंवार अनेक वाईट प्रकार घडत आहेत। या वस्तू संग्रहालयाला लागूनच जिल्हा परिषद शाळा कुमार विद्या मंदिर आहे, तर मागील बाजूस छत्रपती शाहू महाराज हायस्कूल आहे, तर त्याला लागून अंगणवाडी आहे, तर उजव्या बाजूला नामांकित गांधीनगर रुग्णालय आहे। संग्रहालयाच्या डाव्या बाजूस नागरी वस्ती आहे, परंतु वस्तू संग्रहालयाची सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आणि चिंताजनक बनली असून बांधण्यात आलेल्या खोल्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। या ठिकाणी फोडण्यात आलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, जनावरांचे विष्ठा तसेच गांजा नशा करणारे साहित्य या ठिकाणी मिळून आले, तर बाजारामध्ये सहजासहज मिळत असणारे केमिकलचे नशा करण्याची संख्याही वेगानं वाढत चालली आहे। यामध्ये जास्तीत जास्त अल्पवयीन मुलांचा समावेश दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तर तिथे तळीरामांकडून पार्टी करणं, जुगार खेळणं यांसारख्या अनेक चुकीच्या गोष्टी या ठिकाणी रोज घडत आहेत। या दुर्मिळ गोष्टींकडे हे ठिकाण तळीरामांसाठी प्रसिद्ध केंद्रबिंदू ठिकाण ठरत आहे। या सर्वाचा परिणाम सार्वजनिक आरोग्यावर आणि विद्यार्थ्यांच्या बालमानसिकतेवरही होतो आहे, तर अनेक वेळा या शाळा सुरू असताना यांना विरोध करणाऱ्या शिक्षकांनाही तळीरामांकडून दमदाटी करण्याचा प्रयत्न होतो आहे, किंवा शिक्षकांच्या गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकारही या मंडळींकडून वारंवार घडत आहेत। अशा पद्धतीनं वस्तू संग्रहालय बांधण्यासाठी प्रशासनानं 1 कोटींच्या घरात खर्च केला, तर अशा ठिकाणी या तळीरामां कडून खिडक्या दरवाजे कौले यांची तोडफोड मोठ्या प्रमाणात केली जाते। या ठिकाणी प्रशासनाकडून कोणतेही संरक्षण किंवा लाईटची व्यवस्था केली गेली नाही आहे। अंदाजे 1 कोटी रुपयांनी एवढी मोठी रक्कम खर्च करून बांधण्यात आलेल्या वस्तू संग्रहालय हे आजपर्यंत रामभरोसे असल्याचं दृश्य आहे। कायमस्वरूपी बंदोबस्त करून दिवसा आणि रात्री पाळीची सिक्युरिटी या ठिकाणी नेमण्यात यावी आणि या ठिकाणी लाईटची योग्य सोय करण्यात यावी, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर 8 दिवस लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य गणेश देवकुळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना निवेदनाद्वारे दिले। यावेळेस जिल्हाध्यक्ष प्रकाश दळवी, अनिल हेगडे, अर्जुन बुचडे आदीजण उपस्थित होते। 1 कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या वस्तू संग्रहालयात आजपर्यंत रामभरोसे आहे, निवेदनाची दखल न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार असल्याचंही यावेळेस गणेश देवकुळे यांनी म्हटलं आहे। न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, कोल्हापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।